पुढची बातमी आहे सोलापुरातून. सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाडकी बहीण योजनेचा नियोजित कार्यक्रम उधळून लावू असा इशारा सकल मराठा समाजानं दिलेला आहे. सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी हा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून सरकार जर कार्यक्रम घेत असेल तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू असा इशारा देण्यात आला आहे. 25 तारखेला सोलापुरात लाडकी बहीण कार्यक्रम होणार आहे, मात्र त्यापूर्वी सकल मराठा समाज आता आक्रमक झालेला आहे. त्यांनी या कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला आहे. जर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण योग्य तो सकारात्मक मार्ग न काढता जर तुम्ही सोलापुरात पाऊल ठेवाल तर मुख्यमंत्री साहेब याद राखा, लाडक्या बहिणी लाडका भाऊ संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटलांसाठी हा कार्यक्रम उधळून लावतील आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला ही सकल मराठा बांधव पाय ठेवू देणार नाहीत. आमच्या आंदोलनाला वर्षपूर्ती होऊन या वर्षभरात 6व्यांदा उपोषण करूनही आमची जर तुम्ही दखल घेणार असाल, 6 कोटी मराठ्यांचा दैवत संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटलांचा जर तुम्ही घोर अपमान करणार असाल तर सोलापुरात पाऊल टेकताना 10 वेळा विचार करा. तुम्हाला योग्य ते प्रत्युत्तर दिल्याशिवाय हा सकल मराठा समाज शांत बसणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.